नमस्कार, मी किरण. किरण्स किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बटर चिकन कसं करायचं हे बघणार आहोत. बटर चिकनसाठी लागणारं साहित्य: 250 ग्राम बोनलेस चिकन, 2 टोमॅटो, 2 चिरलेले कांदे, 3 टेबलस्पून दही, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, बटर, फ्रेश क्रीम, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धनेपूड, तमालपत्र, लवंग, मिरं, दालचिनी, हळद, फूड कलर, जिरे पावडर व चिकन मसाला व मीठ. आता आपण चिकन बटर चिकनसाठी लागणारं मॅरिनेशनची प्रोसेस करूयात. इथे मी 2 टेबलस्पून दही घेत आहे. एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, गरम मसाला, लाल मिरची पावडर, चिकन मसाला, जिरे पूड, हळद व धनेपूड व चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण मिक्सचर मिक्स करून घेणार आहोत व 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये मॅरिनेशन करून ठेवणार आहोत. हे आपलं बटर चिकनचं चिकन मॅरिनेशन तयार आहे. चिकन मॅरिनेशन होईपर्यंत आपण आता बटर चिकनच्या ग्रेव्हीची तयारी करूयात. त्यासाठी बटर, त्याच्यात कांदा, 2 चिरलेले कांदे, फ्लेम हाय ठेवा. कांदा थोडासा परतून घ्यायचा. सो आपला कांदा आता छान असा गोल्डन ब्राऊन फ्राय झालेला आहे. ह्याच्यात आता आपण 2 चिरलेले टोमॅटो ॲड करूयात. ते सुद्धा छान असे परतून शिजून घ्यायचे. त्याच्यात आता 6 ते 7 काजू ॲड करूयात. तमालपत्रे व सर्व खडे मसाले. व थोडी आलं लसूणची पेस्ट. हे सर्व आता छान मिक्स करून घ्या. हे चांगले परतून शिजून घ्या.
शिजण्यासाठी तुम्ही थोडे पाणी ऍड केले तरी चालेल। हे सर्व काही लो फ्लेमवर 10 मिनिटं शिजून घ्या। हे छान शिजून झालेलं आहे। आता याच्यात आपण काही मसाले ऍड करूयात। थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड, थोडासा गरम मसाला, लाल तिखट व चिकन मसाला। चवीनुसार मीठ। छान असं परतून घेऊयात। थोडस पाणी ऍड करूयात। गॅस फ्लेम बंद करून हे मिश्रण गार होईपर्यंत ठेवूयात। ते मिश्रण गार होईपर्यंत आपण आता मॅरिनेशन केलेले चिकन तळून घेऊयात। त्यासाठी मी एका कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। त्याच्यात आता आपण मॅरिनेशन केलेले हे चिकनचे पीसेस टाकू। वो मीडियम फ्लेम वर तळून घेऊयात। छान असे शिजेपर्यंत फ्राय करून घेऊया। हे चिकन छान असे फ्राय झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया। अशा रीतीने आपण राहिलेले सर्व चिकन फ्राय करून घेऊयात। आता आपण हे थंड झालेलं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। तुम्ही आवाजात तमालपत्र काढून ठेवू शकता। ही आपली बटर चिकनची बारीक करून घेतलेली ग्रेव्ही तयार आहे। सो आता आपण बटर चिकनची ग्रेव्ही तयार करून घेऊ। त्यासाठी आपण बटर टाकूयात।
बटरला मेल्ट करून घेऊयात. बटर चांगलं मेल्ट झाल्यावर परत आपण मध्ये लाल मिरचीची पावडर ऍड करूयात. फ्लेम लो ठेवा नाहीतर पावडर जळेल. 2 टेबलस्पून लाल मिरचीची पावडर मिक्स करूयात. मिक्स केल्यावर आपण ही ग्रेव्ही तयार केली आहे ती टाकूयात. फ्लेम हाय करू. चांगली परतून घेऊयात. ग्रेव्ही घट्ट असल्यामुळे त्यात थोडंसं पाणी ऍड करूयात. फ्लेम वाढवूयात. चवीनुसार मीठ टाकूयात. ग्रेव्ही घट्ट असल्यामुळे आपण थोडंसं आणखीन पाणी ऍड करूया. हे सर्व काही मिक्स करू. ग्रेव्हीला छान असं बोल आलेलं आहे. आता आपण चिकनचे पीस जे फ्राय केले ते ऍड करूया. फ्लेम लो ठेवूयात. सर्व काही छान असं मिक्स करून घेऊया. त्यात आपण आता थोडी कसुरी मेथी क्रश करून ऍड करूयात. मिक्स करूयात. त्यात आपण आता फ्रेश क्रीम ऍड करूयात. फ्रेश क्रीमने एक वेगळीच टेस्ट येते. व क्विक मिक्स देऊयात. फ्लेम लो ठेवा.
लास्ट कोथिंबीर टाकून छान गार्निश करू। दोन तीन मिनटं लो फ्लेमवर हे शिजवून घेऊयात। अशा रीतीने आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे। तुम्ही हे जिरा राईस चपाती किंवा नानसोबत मस्त खाऊ शकता। रेसिपी आवडली तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।